एडवोकेट सुधीर कोठारी पांचवी बार निर्विरोध हिंगनघाट कृषि उपज मंडी समिति के सभापति चुने गए हैं। हरीश वड़तकर तीसरी बार उपसभापति के रूप में निर्विरोध चुने गए। एडवोकेट सुधीर कोठारी के नेतृत्व में विदर्भ की अग्रणी कृषि उपज मंडी समिति का चुनाव शेतकरी विकास अघाड़ी ने लड़ा और शेतकरी विकास अघाड़ी ने एक तरफा जीत भी हासिल की और कोठारी गुट ने शेतकरी विकास अघाड़ी के माध्यम से चुनाव लड़कर अपना निर्विरोध वर्चस्व स्थापित किया और प्रस्थापिताओं की बुरी तरह हार हुई। एडवोकेट सुधीर कोठारी के कार्यालय में हिंगनघाट कृषि उपज मंडी समिति ने महाराष्ट्र में ख्याति प्राप्त की और एक प्रमुख कृषि उपज बाजार समिति के रूप में स्थान स्थापित किया। नए संचालकों के चुनाव के बाद सभापति सुधीर बाबू कोठारी द्वारा कई नई परियोजनाओं को क्रियान्वित किया जाएगा, ऐसी जानकारी दी गई है। बाजार समितीच्या निवडणुकीत आल्यानंतर आज सभापति पद दिया है, निश्चित झाला आहे। पांचव्यांदा सुधीर बाबू कोठारी यांनी आपलं सभापति पद भूषण केलं आहे, तेव्हा त्यांना विचारूया काय म्हणणं आहे। आज जे सभापति पद आपल्याला पांचव्यांदा मिळालं आहे त्याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? सगळ्यात पहिले मैं संचालक म्हणून 1995 इथे आलो, तेव्हा फक्त संचालक होतो। त्याच्यानंतर सन 2000 निवडणुका झाल्या आणि सन 2000 पासून आजपर्यंत मी या बाजार समितीचा सभापती म्हणून कार्यरत इथे आहो आणि ही पाचवी निवडणूक आहे की ज्याच्यात परत मी माझ्यावर लोकांनी विश्वास टाकून शेतकऱ्यांनी प्रामुख्याने मला परत सभापती केलेला आहे। एकूणच आपल्या कार्यकाळापासून जे कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगणघाटची आहे अग्रण्य स्थानावर गेली आहे की विदर्भात मोठ्या मानलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येते, तेव्हा आता आपण पुन्हा पाचव्यांदा हे सभापतीपद भूषण केलं आहे, तेव्हा आता समोरील प्लॅनिंग काय आहे किंवा कुठल्या म्हणजे सुविधा किंवा कुठले नवीन उपक्रम इथे सुरू होणार आहे? आम्हाला नक्की मागील 23 जितकं काही केलेलं आहे तितकंच आता आम्हाला या 5 पाच वर्षाच्या कालखंडामध्ये करायचं आहे, 2023 ते 2028। आणि नवीन योजनेमध्ये शीतगृह उभारणी, माती पाणी आणि पान परीक्षण प्रयोगशाळा, त्याच्यानंतर फायर ब्रिगेड घेणे, 1000 शेतकऱ्यांच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न जी योजना कानगावमध्ये कार्यरत आहे ती वडनेर अल्लीपूर आणि हिंगणघाटमध्ये कार्यरत करणे की शेतकऱ्यांच्या मुलाचं आणि मुलीचं लग्न 1000 झालं पाहिजे, त्यांना 1000 भवन, 1000 स्वयंपाक आणि जेवणासाठी जितकी काही भांडी लागतात ते आणि बिछायत ही सगळी फक्त 1000 आम्ही देण्याचं आमचा प्लॅनिंग आहे। आणि दुसरा एक प्लॅनिंग आहे की बुवा एक मेडिकल फॅसिलिटी सेंटर म्हणजे एक डॉक्टरसुद्धा अपॉइंट करायचं आणि एक मेडिकल व्हॅनसुद्धा घ्यायची, ती मेडिकल व्हॅन रोज प्रत्येक गावात जाईल, रोज कोणत्या ना कोणत्या गावात जाईल आणि त्या गावामध्ये जे साधारण जे रोग आहे त्यांचा उपचार करेल आणि दुपारनंतर तो डॉक्टर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जी आमची डिस्पेन्सरी सुरू करणार आहो ते तिथं बसेल आणि रोगांचे निदान करेल। आणि त्याच पद्धतीने म्हणजे शेतकऱ्यांचा जो एक मोठा प्रश्न आहे पांदन रस्त्याचा, तो पांदन रस्ते आम्ही 30,000 घेऊन आम्ही 1 पांदन रस्ता करतो। तसं पाहिलं तर हा मोठा प्रश्न आहे आपल्या विदर्भातले कापूस जिथे पिकतो तिथे आत्महत्याचं प्रमाण जास्त आहे, वर्धा जिल्हा हा आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि त्याच्यासाठी मला असं वाटते की हा मोठा प्रश्न आहे, शासनाच्या लेवलचा प्रश्न आहे। केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने दोन पद्धतीने मला असं वाटते एक उपाययोजना राबवली पाहिजे, एक शॉर्ट टर्म उपाययोजना म्हणजे इमिडिएटली लवकरात लवकर कसं रिलीफ कशी मदत शेतकऱ्याला देता येते जेणेकरून तो आत्महत्याकडे वळणार नाही, आणि दुसरा आहे लाँग टर्म मेनली जसं इरिगेशन आहे, सिंचन आहे आणि बाकी सगळ्या गोष्टीमध्ये सबसिडी आहे, ही लाँग टर्म योजना, अशा दोन पद्धतीमध्ये याला विभाजन करून मला असं वाटतं की शेतकऱ्यांचं प्रश्न केंद्र शासन आणि राज्य शासनाने सोडवलं पाहिजे। बाजार समितीचा जर विचार जर आपण केला हा मोठा प्रश्न आहे, पण नक्कीच आपण आता जे सुचवलेलं आहे की आत्महत्याग्रस्त जे काही लोक राहतील, जे काही शेतकरी हिंगणघाट
आणि समुद्रपूर तालुक्यामध्ये राहतील जे आत्महत्या करत आहे, हे आत्महत्या करणं चुकीचं आहे, कारण की आत्महत्या करून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही, उलट आपल्या परिवारावर आणखीन जास्ती बोझ पडतो। पण त्यांच्याबद्दलसुद्धा या नवीन जो बोर्ड आहे, नवीन संचालक मंडळ आहे, ते नक्कीच विचार करेल। एकूणच सुधीरबाबू कोठारी यांनी नवीन होणाऱ्या उपायोजना किंवा नवीन जे आराखडे तयार होणार आहे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये, नवीन संचालक मंडळ आल्यावर जे कार्यरत झाल्यानंतर नवीन आराखडे तयार होणार आहे, नवीन योजना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये येणार आहे, अशीच प्रतिक्रिया यावेळेस सभापती पदावर विराजमान झाल्यानंतर दिलेली आहे। NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट।